महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सर्व पक्षीयांची बैठक बोलावली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सगळ्या परिस्थितीमध्येही साताऱ्यात मात्र दोन खासदारांच्या दोन तऱ्हा पाहायला मिळत आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊन विरोधात हातात कटोरा घेऊन आंदोलन केलंय. उदयनराजे चक्क हातात कटोरा घेऊन फुटपाथवर आंदोलन करत होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा वेळ शेतीची कामं उरकण्यासाठी सत्कर्णी लावलाय. वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार आणि रविवारी लोक श्रीनिवास पाटील यांना भेटायला येणार नाहीत. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी स्वतःच्या शेतात गहू काढणीचं काम हाती घेतलंय. त्यानंतर साताऱ्यातील दोन खासदारांच्या दोन तऱ्हांची चांगली चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.